सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. गेले काही दिवस वेगवेगळ्या घटना घडल्या आणि उद्धवजी ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सभागृहात आले. खरं म्हणजे समोरच्या बाजूनं मात्र गोंधळ झाला. जाणीवपूर्वक गोंधळ करण्याचं काम करताना या सभागृहात जे उपस्थित मंत्री आहेत त्यांनी शपथ घेताना जे टेक्स्ट आमच्या हातात होतं त्याच टेक्स्टचं वाचन केलं. पण एखादं चांगलं काम आनंदाची घटना घडत असताना आपल्या आयुष्यात आपलं जे दैवत आहे त्याचा उल्लेख जर कोणी केला आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जर झाला असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला का राग आला हा सगळ्यात महत्त्वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेतलं. या महात्म्यांचं नाव घेताना समोर देवेंद्र फडणवीस आणि हे सगळे जे बसलेले लोक आहेत यांना का राग आला, या सगळ्या लोकांच्या विषयी यांच्या मनात असूया का आहे आणि आजच नाही पिढ्यानपिढ्याही असूया यांच्या मनात आहे, तो राग त्यांच्या मनून बाहेर आला याचं आम्हाला अध्यक्ष महोदय दुःख वाटतं. अध्यक्ष महोदय मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण विरोधी पक्ष नेता पण आम्हाला दर्जेदार असावा अशी आमची मागणी आहे. त्यानं एक डेकोरम ठेवावा. उद्धवजी ठाकरे आज पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात या सभागृहात पाय ठेवत आहेत. त्यांचा सन्मान ठेवणं, कोणताही मतांची विभागणी जी होणार आहे ती मोजली जाणार आहे. कोर्टाने आदेश दिलेला त्या पद्धतीनं आपण ही मतमोजणी करून घोडे बाजाराला वाव कुठं दिला नाही म्हणून आपलं अभिनंदन पहिल्यांदा मला करायचं. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचा घोडेबाजार या 5 वर्षात या महाराष्ट्राच्या विधानसभेत होणार नाही याची खातरजमा आज आपल्या या कृतीतून झाली असं मला वाटतंय. आणि म्हणून मी या समर्थनार्थ भाषण करायची नाही हे आपलं ठरलेलं, परंतु आतापर्यंत जे चुकीचं रेकॉर्डवर आणलं, प्रोटेम स्पीकर मंत्रिमंडळाला नेमण्याचा अधिकार आहे, रोज तो प्रोटेम स्पीकर बदलण्याचा तसा टेक्निकली अधिकार मंत्रिमंडळाला आहे. आणि जे मंत्रिमंडळ आलं त्याच्या प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीबद्दल वाद, शपथेबद्दल वाद, आपल्या मनात जे योग्य वाटत नाही त्या बाबतीत नियमानुसार बोलण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे. पण सगळे नियम बाजूला ठेवून आज विरोधी बाजूनं बोलण्यात आलं. माझी शंका अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेता होण्यासाठी त्यांना थोडीशी कॉम्पिटिशन असावी आणि त्यामुळं चंद्रकांत पाटील विरोधी पक्ष नेता होणार का देवेंद्र फडणवीस अशी काहीतरी स्पर्धा असावी. आणि अजून विरोधी पक्ष नेता नेमायचा आहे त्यामुळं त्यांना पूर्ण विचार करायला संधी द्या. त्यांच्यातल्या एकत्रित जे काही 105 आलेले आहेत त्यांचं एकमत झाल्यावर विरोधी पक्षांना त्यांचं स्थान ग्रहण करण्याची आपण संधी द्यावी ही विनंती.